स्कायवॉक नक्की कशासाठी बांधलेत असा प्रश्न पडावा अशी स्थिती सध्या सांताक्रूज पूर्व येथील स्कायवॉकवर आहे. टेलिफोन कंपन्यांच्या वायरिंगचं जंजाळ इथे असं काही पसरलेलं आहे की त्यासाठीच हा स्कायवॉक बांधला आहे असं वाटावं. सांताक्रूज पूर्वेकडून स्कायवॉकचा जिना चढतानाच पुढे काय वाढून ठेवलं असेल याची कल्पना येते. पायऱ्यांच्या कोपऱ्या कोपऱ्यांत हा असा कचरा साचलेला असतो. नुसता कचराच नाही तर पायऱ्यांचे हे कोपरे थुंकून लालेलाल करण्यात आले आहेत. टेलिफोन कंपन्यांच्या वायर्सने तर स्कायवॉकचा कोपरा व्यापलाच आहे, पण फेरीवाल्यांनीही आपलं सामान आणून इथे टाकलं आहे. कचरा कुंड्यांची तर अक्षरशः पिंगदाणी झाली आहे. येणाऱ्या जाणाऱ्याने पान खाऊन यात थुंकावे, पण कचरा टाकण्यासाठी वापरू नये अशी दयनीय अवस्था या कचरा कुंड्यांची आहे. स्कायवॉक वरून जस जसं पुढे चालत जावं तस तसं दोन्ही बाजू थुंकून लाल केलेल्या दिसतात. आता एवढं सगळं झाल्यावर स्कायवॉकच्या लाद्या तरी शहाण्यासारख्या का वागतील? त्याही उखडलेल्या आहेत. लाद्या निघाल्यामुळे पडलेल्या खड्ड्यात पाणी साचून चिखल झाला आहे. हा असा स्कायवॉक असल्यावर कोणाला त्यावरून चालावंसं वाटेल? त्यामुळे रस्त्यावर दिसते तेवढी पादचाऱ्यांची गर्दी या स्कायवॉकवर मात्र दिसत नाही. नमिता धुरी, लोकमत, मुंबई, सांताक्रूज.